Hello student, today we see the program for showing the use of increment-decrement operator. Okay, already you know what is meant by increment and what is meant by decrement operator and what is the use of that. So in this program, we first declare the header file, as we know the internal syntax of C program. After that, declaration of main function. After that, we are using two variable for showing the use of increment and decrement operator, that is having integer type x and y. Initially, x will be assigned value 1 and we will print that value by using formatted output function, that is printf, for showing the actual use of increment operator. That's why original value will be displayed in this printf statement. After that, we use the pre-increment operator on the x variable and that value will be assigned to the y variable. Okay, so pre-increment means what? First increment hoto and then value assign hote ja variable la pan value assign keli tyala sudha, as well as jo ja variable la pan increment kelo hai tyachi value sudha increment hote. सो इन्क्रीमेंट झाले आहे की नाही दोघी व्हॅल्यू ते चेक करण्यासाठी प्रिंट एफ फंक्शनने आपण वायची व्हॅल्यू डिस्प्ले केली आणि एक्सची व्हॅल्यू डिस्प्ले केली. एक्स इनिशियली 1 होता. इन्क्रीमेंट ऑपरेटर काय सांगतो की 1 व्हॅल्यू इन्क्रीज करतो. सो प्री इन्क्रीमेंट म्हणजे आधी इन्क्रीमेंट करतो. सो वायची व्हॅल्यू आता एक्सची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाल्यावर वायची व्हॅल्यू 2 व्हायला पाहिजे आणि एक्सची व्हॅल्यू पण 2 व्हायला पाहिजे. सो दिस इज द यूज ऑफ प्री इन्क्रीमेंट. After that, we are using the post increment. जसं मी सांगितलं होतं की increment operator and decrement operator चे परत दोन टाइम आहे. प्री म्हणजे आधी इन्क्रीमेंट होतो देन असाईन होते आणि पोस्ट म्हणजे आधी असाईन होते आणि देन इन्क्रीमेंट होते. सो आता पोस्ट इन्क्रीमेंट बघूया. पोस्ट इन्क्रीमेंट म्हणजे ऑपरेंडच्या नंतर ऑपरेटर लिहिला जातो. सो हियर वी आर रायटिंग डाऊन द एक्सप्रेशन वाय इक्वल्स टू एक्स प्लस प्लस अँड प्रिंट द व्हॅल्यूज आफ्टर पोस्ट इन्क्रीमेंट व्हॉट विल बी द रिझल्ट फॉर दॅट पर्पज बाय युझिंग प्रिंट एफ फंक्शन वी शो द आउटपुट. सो ह्या एक्सप्रेशनचा यूज काय होईल? आधी एक्सची व्हॅल्यू व्हायला असाईन होईल आणि देन एक्स इन्क्रीमेंट होईल पोस्ट इन्क्रीमेंट. सो व्हायची व्हॅल्यू जी एक्सची आधी होती 2 तीच आली पाहिजे आणि एक्सची 3 झाली पाहिजे. दिस इज द यूज ऑफ इन्क्रीमेंट. नाव सी द डिक्रीमेंट ऑपरेटर. सो आता एक्सची व्हॅल्यू 3 आपण असाईन करून दिली. जर इथे पण 3च आहे तर आपण एक चेंज म्हणून इथे एक्सची व्हॅल्यू 10 असाईन करून बघूया. सो ती असाईन केलेली व्हॅल्यू इथे प्रिंट केली. ओके, चेकिंग करण्यासाठी खरंच डिक्रीमेंट होतं आहे की नाही. नंतरून वाय इक्वल्स टू एक्स मायनस मायनस मीन्स आपण इथे पोस्ट डिक्रीमेंट करतो आहे. सो एक व्हायला आधी एक्सची व्हॅल्यू असाईन होईल आणि देन डिक्रीमेंट होऊन ती एक्सला असाईन होईल. सो जेव्हा आपण वायची व्हॅल्यू प्रिंट करून बघू इथे तर वायची व्हॅल्यू 10 आली पाहिजे आणि एक्सची व्हॅल्यू 9 आली पाहिजे. मीन्स इट विल बी डिक्रीमेंट, मीन्स डिक्रीज होते 1. आफ्टर दॅट we use the expression like pre-decrement. Pre-decrement चा अर्थ आधी decrease होते then assign होते. so आता x काय होता तुमचा 9 होता तर तो decrease झाला आणि then assign झाला to the y and x मध्ये पण तो stored झाला. according to this way your increment decrement operator is used. so program run करून बघूया. लक्षात ठेवा पहिला x 1 होता इन्क्रीमेंट डिक्री इन्क्रीमेंट प्री आणि पोस्टसाठी. नंतर एक्स 10 घेतला डिक्रीमेंटसाठी. सो आउटपुट अकॉर्डिंग टू दॅट चेक करूया. सो सी हियर जेव्हा ओरिजिनल व्हॅल्यू एक्स 1 होती आफ्टर प्री इन्क्रीमेंट दोन्ही 2-2 झाल्या. बट पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये आधी व्हॅल्यू असाईन होत होती देन इन्क्रीज होत होती. सो वायची व्हॅल्यू 2 राहिली बट एक्स काय झाला 3 झाला. सो हियर द करेक्ट यूज ऑफ इन्क्रीमेंट ऑपरेटर इज डन. आफ्टर दॅट डिक्रीमेंट ऑपरेटरचं बघा. डिक्रीमेंट ऑपरेटरला एक्सची इनिशियल व्हॅल्यू 10 होती. आधी आपण पोस्ट डिक्रीमेंट केलं. सो आधी व्हायला व्हॅल्यू असाईन होते देन डिक्रीज होते. सो व्हाय ॲज इट इज राहिला 10 बट एक्स डिक्रीज झाला बाय 1. आफ्टर प्री डिक्रीमेंटमध्ये आधी व्हायला आधी व्हॅल्यू डिक्रीज होते देन ती असाईन होते व्हायला ॲज वेल ॲज एक्सला. सो व्हाय इथे 8 आला आणि एक्स पण झाला 8. सो दिस इज द वे टू यूज द इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर बाय युझिंग 2 टाईप्स, दॅट इज प्री अँड पोस्ट. ओके, आय थिंक इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. ओके, थँक्यू.